मटण विक्री करणाऱ्यांवर फलटण शहर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल. फलटण शहरातील सर्व मटण व मत्स्य विक्री करणाऱ्या दुकानदारांना कळवण्यात येतं की आज दिनांक 26/4/2020 रोजी पोलीस प्रशासन, महसूल प्रशासन व नगरपालिका यांची संयुक्तरित्या फलटण शहरात कोरोना विषाणू संसर्ग अनुषंगाने बंदोबस्त करीत असताना माननीय जिल्हा दंडाधिकारी सातारा यांनी मटण विक्री व मत्स्य विक्री ही दुकानात न करता ऑर्डर घेऊन घरपोच करण्याचे आदेश दिले असताना सदर आदेशांचं उल्लंघन करून मिटगरी गल्ली फलटण येथील जय भवानी मटण शॉपचे मालक बबलू मारुती इंगवले राहणार खटिक गल्ली फलटण व रविवार पेठ येथील रोहन मटण शॉपचे मालक प्रसाद जनार्दन सरगर राहणार रविवार पेठ फलटण हे स्वतःच्या फायदा करता लोकांची गर्दी जमून मटण विक्री करीत असताना मिळून आल्यानं त्यांच्यावर फलटण शहर पोलीस ठाणे येथे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तरी फलटण शहरातील मटण व मत्स्य विक्री करणाऱ्या लोकांना कळवण्यात येतं की आपण सदरची विक्री ही ऑर्डर घेऊन करावी. जर कोणी माननीय जिल्हा दंडाधिकारी सातारा यांनी दिलेल्या आदेशांचं उल्लंघन करून कोणत्याही प्रकारे मटणाच्या दुकानावर लोकांची गर्दी जमून मटण विक्री करीत असताना मिळून आल्यास त्यांच्यावर 22 कलम 188 तसेच राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 कलम 51 महाराष्ट्र कोविड 19 कलम 11 प्रमाणे गुन्हा दाखल करून योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येईल याची नोंद घ्यावी. प्रतिनिधी अमित आवळे, एबीपी माझा, फलटण.